पनवेल महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदार याद्यांमध्ये प्रचंड गोळ झालाय. या प्रकरणी वाढीव मुदतीत सुमारे 64,000 हरकती दाखल झाल्यात. अवघ्या 4,00,000 मतदार संख्येच्या यादीत एवढ्या मोठ्या प्रमाणात हरकती प्राप्त झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलंय. ट्रू वॉटरच्या माध्यमातूनही अनेक तक्रारी दाखल झाल्यात. पनवेल महापालिकेच्या पहिल्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या याद्यांच्या गोंधळामुळे भाजपने आंदोलनाचा इशारा महापालिका प्रशासनाला दिला होता. या याद्यात एकाच घरातील व्यक्तींची विभागणी वेगवेगळ्या प्रभागात झाली होती. प्रभाग 17 मधील 3,700 मतदारांची नावे प्रभाग 20 मध्ये टाकण्यात आली होती, तर साईनगर मधील 4,000 अधिक मतदारांची नावे अन्य ठिकाणी टाकण्यात आल्याच्या तक्रारी भाजपच्या वतीने करण्यात आल्या होत्या. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांची, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे एस सहारिया यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ही बाब निदर्शनास आणली होती. त्यानंतर हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत 2 दिवसांनी वाढवून देण्यात आली. अखेरच्या दिवसांपर्यंत सुमारे 64,000 हरकतींची नोंद झाली असल्याचे महानगरपालिकेच्या सूत्रांनी सांगितले असून त्याची छाननी करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.